नमस्कार, मी संकेत पाटील, आपण पाहताय वज्रधारी न्यूज। गेल्या 8 दिवसांपूर्वी पलूस तालुक्यात एका ठिकाणी अंगणवाडीतून जो पोषण आहार नेला होता त्यामध्ये मृत साप सापडल्याची घटना ताजी असतानाच तासगाव तालुक्यातील बलगवडे या गावात सुद्धा जो अंगणवाडी मार्फत पोषण आहार पुरवला जातो, जो गर्भवती महिलांना, मातांना व लहान मुलांना पुरवला जातो, त्या पाकिटामध्ये उंदराची विष्ठा सापडलेली आहे। धक्कादायक प्रकार हा 2 दिवसांपूर्वी उघडकीस आलेला आहे। झालं असं की अदाटे हे आपल्या पाल्याचा खाऊ आणण्यासाठी बलगवड येथील अंगणवाडीमध्ये गेले होते। त्यानंतर त्यांनी तो खाऊ घेतला आणि घरी आले आणि त्यावेळी त्या खाऊमधील मुगडाळीचं जे पाकिट फोडलं त्यामध्ये त्यांना काळा काहीतरी विशिष्ट घटक सापडला। त्यांना तो घटक सापडल्यानंतर त्यांनी लगेच स्थानिक डॉक्टरांना तो घटक दाखवला। डॉक्टरांनी पाहिलं असता ती उंदराची विष्ठा आहे असं सिद्ध झालं। हे झाल्याला लगेचच आदाटे यांनी महिला व बाल विकास मंत्रालयाकडे ऑनलाईन तक्रार देखील दाखल केलेलं आहे। खरं तर पलूसमधील जो मृत साप सापडल्याचा प्रकार आणि तासगावमधील ही उंदराची विष्ठा सापडल्याचा प्रकार, हा या दोन गोष्टींचा काही संबंध आहे का हे पहिलं प्रशासनाने तपासून पाहिलं पाहिजे। 8 दिवस होत आहेत ना होत आहेत तोपर्यंत अशा घटना जिल्ह्यात घडत आहेत। नेमकं पोषण आहाराविषयीच आता प्रश्नचिन्ह उभा राहिलेलं आहे। जो सकस आहार आहे, जो पोषण आहार आहे, त्याचा दर्जा काय आहे हे लोकांना आता कळू लागलेलं आहे। त्यामुळं प्रशासन आता जागा होणार का आणि यावर जे दोष आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करणार का हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। या घटनेबाबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना सर्वांना माहीत झाली। नमस्कार, मी अक्षय अरविंद आदाटे, गाव माझं बलगडे, तालुका तासगाव, जिल्हा सांगली। काल आम्हाला फोन आला म्हणून आम्ही आपलं खाऊ आणायला गेलो होतो। तर आपल्या सदरच्या खाऊमध्ये आम्ही जेव्हा संध्याकाळी फोडले असतात त्यावेळेला त्याच्यामध्ये आपल्या लेंड्या सदृश्य, आपल्याकडे विष्ठा सदृश्य असं काहीतरी सापडलं म्हणून आम्ही ते डॉक्टरांना दाखवलं होतं। डॉक्टर म्हणले की हे आपल्या लेंड्या सदृश्य आहे म्हणून आम्ही गावातल्या लोकांना आपलं तक्रार केली आहे। कशाच्या लेंड्या त्या? ते आपल्याकडे उंदराच्या लेंड्या सदृश्य असं काहीतरी आपलं दिसत आहे। डॉक्टरांनी सांगितलं का? हो, उंदराच्या लेंड्या आहेत म्हणून। हो, कुठून खाऊ आणला तुम्ही? बलगडे आपल्याकडे अंगणवाडीमध्ये। अंगणवाडीत का? म्हणजे अंगणवाडीत आणला होता। हो, तुमची मुलं अंगणवाडीत आहेत का? हो, माझी मुलं। किती आहेत? 3 आहेत, त्यातले 2 आहेत, त्यातलं आपल्याकडे तिघांचा खाऊ मिळतो। पलूस तालुक्यात देखील पोषण आहारात मृत अवस्थेतील साप सापडल्याचं प्रकरण ताजं असतानाच लगेच 8 दिवसात तासगाव तालुक्यातल्या बलकवडे इथं पोषण आहारात उंदराच्या लेंड्या सापडल्यामुळं जिल्ह्यातल्या या 2 घटनांच्या मागं काही लागेबंदे आहेत का असा संशय निर्माण होतो। या 2 ताज्या घटनांच्यामुळं आता सांगली जिल्ह्यातल्या पोषण आहाराच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। गरोदर माता आणि लहान मुलांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। याबाबत आता जिथं तक्रार दाखल केली आहे तो महिला बाल कल्याण विभाग संबंधितांवर काय कारवाई करतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। या 2 घटनांमुळे वज्रधारीनं काही सवाल उपस्थित केले आहेत। पलूस तालुक्यातल्या आणि तासगाव तालुक्यातल्या या 2 प्रकरणांमध्ये काही लागेबंधे आहेत का? असल्यास याची चौकशी होणार का? असे अनेक प्रकार यापूर्वीही उघड झाले होते, मात्र प्रशासनानं कुठलीच कारवाई का केली नाही? उंदराच्या लेंड्या आणि मृत अवस्थेतला साप असलेला पोषण आहार गर्भवती मातांनी आणि लहान मुलांनी सेवन केल्यानंतर विषबाधा झाली तर याला जबाबदार कोण?